सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहातल्या मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेतली। वसतिगृहाच्या अधीक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे। भाईंदरमध्ये एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून नंतर इस्लाम धर्म कबूल करण्यासाठी तिला धमकावण्यात आलं। इस्लाम कबूल कर नाहीतर गोळ्या घालेन अशी धमकी या मुलीला देण्यात आली। मुलीच्या आईनं भाईंदर पोलिसांमध्ये दोघा तरुणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता अटक झाली। नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामिनाला ईडीनं विरोध केलाय। एक मूत्रपिंड निकामी झालेला आहे आणि दुसरं 60% कार्यरत असल्याचा दावा मलिक यांच्या मार्फत करण्यात आला होता। याच कारणास्तव विचार करून आपल्याला वैद्यकीय जामीन मंजूर करण्याची मागणी मलिक यांच्यातर्फे करण्यात आलेली होती। महिलांना शस्त्र परवाने देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांनी केली आहे। सरकार महिलांचं संरक्षण करण्यास अपयशी ठरल्यामुळे अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। थेट महिलांना आता शस्त्र परवाने देण्याची मागणी करण्यात आली। त्यावेळी परवाना मिळाला नाही तर गृहमंत्र्यांना घेराव घडणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। पुण्यात पोलिसाच्या कानाखाली मारल्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक केली आहे। यवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे। ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा डॉक्टर सेलिटची अध्यक्ष आहे। लिंगभेदाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात अडचणीत सापडलेल्या इंदुरीकरांना औरंगाबाद खंडपीठानं तात्पुरता दिलासा दिलाय। त्यांच्यावर 4 आठवडे गुन्हे दाखल करण्यास मनाई केली आहे आणि पुढच्या 4 आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत। तोपर्यंत गुन्हा दाखल करू नये अशी मागणी त्यांच्या वकिलांनी हायकोर्टकडे केली होती। ही मागणी मान्य झाली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये बसची संख्या ही कमी झाली आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल आहेत। अनेक बसेस खराब झाल्यानं त्यांच्या फेऱ्या थांबवण्यात आल्या। शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानं विद्यार्थी आणि नागरिकांना तासन तास ताटकळत बसावं लागतं। विठू माऊलीचा गजर म्हणजे